विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून अतिवृष्टीनं बाधित जिल्ह्यांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत आज त्यांनी पुणे जिल्ह्यात कुरकुंभ दौड इंदापूर परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारनं बाधित शेतकऱ्यांच्या मदतीला सुरुवात करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली ज्या ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे त्या ठिकाणी तातडीनं पूल बांधायला हवेत असंही ते म्हणाले